विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी तातडीने खुले करण्यात यावे, अन्यथा वारकऱ्यांसोबत तीव्र आंदोलन करू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी दिलाय। महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर कोरोनामुळे गेल्या 5.5 महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी तातडीने उघडावे, अन्यथा कोणत्याही परिस्थितीत वारकऱ्यांसोबत आंदोलन केले जाणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळीच लक्ष घालून मंदिर खुले करावे अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडी आणि विश्व वारकरी सेना आणि विविध वारकरी संघटना आपल्या आंदोलनावर ठाम आहेत अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रवक्ते तथा सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी व्यक्त केली आहे। लॉकडाउन पासून पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद आहे, मंदिर दर्शनासाठी पुन्हा खुले करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी आणि विश्व वारकरी सेनेने केली आहे। आणि याच मागणीसाठी 31 ऑगस्ट रोजी विठ्ठल मंदिरासमोर ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली लाखो वारकरी आंदोलन करणार आहेत। आणि त्याच पार्श्वभूमीवर मंगळवेढा येथील सोलापूर रोडवरील नवनाथ महाराज मठ येथे आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते। चंदन शिवे म्हणाले, लॉकडाऊन मध्ये गेल्या 6 महिन्यांपासून पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद आहे आणि बंदमुळे येथील व्यापारी आणि छोटे व्यावसायिक देशोधडीला लागले आहेत। राज्यात दारूची दुकानं आणि मॉल उघडण्यास सरकारनं विनाअट परवानगी दिली आहे, परंतु धार्मिक स्थळं उघडण्यासाठी परवानगी दिली जात नाहीये। गेल्या 6 महिन्यांपासून बंद असलेली मंदिरं भाविकांसाठी खुली करावीत या मागणीसाठी येत्या 31 ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली विविध वारकरी संघटनांच्या वतीनं पंढरपुरात आंदोलन केलं जाणार आहे। आंदोलनाला विविध वारकरी संघटनांनी पाठिंबा दिलाय। या आंदोलनामध्ये राज्यभरातील सुमारे 1,00,000 वारकरी आणि भाविक सहभागी होणार आहेत। आणि याबाबत चर्चा करण्यासाठी काल जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवलेल्या बैठकीवर आम्ही बहिष्कार टाकलाय। आता ही आमची निकराची लढाई आहे, आता थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल असं मत त्यांनी व्यक्त केलंय। सदर आंदोलनाला अखिल भाविक वारकरी मंडळाचे सोलापूर जिल्हा सह अध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे यांनी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हबप सुधाकर इंगळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पाठिंबा असल्याचं सांगितलंय। यावेळी अखिल भाविक वारकरी मंडळाचे सहजिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे, नवनाथ महाराज मठाचे मठाधिपती बंडोपंत हेटकळे, जिल्हा निरीक्षक बबन शिंदे, वंचितचे जिल्हा महासचिव धनाजी सर्वदे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक माने, तालुका अध्यक्ष वैभव भंडारे, शहराध्यक्ष सोमनाथ ठावरे, जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हा युवा अध्यक्ष रघुनाथ चव्हाण, परमेश्वर शेजाळ, भारत शिंदे, सिद्धार्थ लोकरे, ब्रह्मदेव वाघमारे, समाधान राजवर्धन, अनिल सोनवणे, बाळू वाघमारे, आप्पा बरकडे, अंकुश शेंबडे, सतीश लोकरे तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते देखील या प्रसंगी उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोमनाथ ढावरे यांनी केलंय, तर प्रास्ताविक अशोक माने यांनी केलंय, तर उपस्थितांचे आभार अनिल सोनवले यांनी मानले आहेत।